मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राहता शहरातील अंबिका एंटरप्राइजेस फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर्स या फर्मचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या फर्मचं उद्घाटन अशोक सयाजी बावके पाटील आणि राजेंद्र हरिभाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. राहता तालुक्यातल्या गरीब रुग्ण आणि गरजू नागरिकांसाठी जेनेरिक स्वस्त औषध उपलब्ध व्हावे, सर्जिकल जेनेरिक स्टँडर्ड कंपनीचे औषध होलसेल आणि रिटेल हा व्यवसाय सुरू करत आहोत, तसेच राहता शहरातील मेडिकल व्यावसायिकांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून या संकल्पनेतून या फर्मची निर्मिती केली अशी माहिती या फर्मचे संचालक अतुल गायकवाड यांनी सांगितली. या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर संतोष दिघोळकर, सुनील मोंबळे, सोमेश वाबळे, अमोल बनसोडे, प्रशांत कासार, प्रशांत गाडेकर, स्वप्नील बावके, बबन डांगे, शंकरराव डांगे, पुंडलिक बावके, विकास निर्मळ, प्रदीप डांगे, अमोल बावके, निलेश गाडेकर, रणजित रोहम, दिनेश सुंबे, निलेश तारगे आदी मान्यवर यावेळी हजर होते. फर्मचे मालक राहुल बावके, अतुल गायकवाड यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केलं. अतुल राजेंद्र गायकवाड व माझं व्यावसायिक पार्टनर राहुल अशोक बावके यांनी आम्ही एक अंबिका एंटरप्राइजेस या नावाने फर्म चालू करून यात जेनेरिक व स्टँडर्ड कंपन्यांचं होलसेल दुकानचा व्यवसाय चालू केला आहे. तर यात आम्ही जेनेरिक गोळ्या व सर्जिकलमध्ये एक संपूर्ण सर्जिकल आम्ही इथे नव्याने सर्जिकल जेनेरिक व स्टँडर्ड औषधांचे होलसेल व रिटेल व्यवसाय सुरू करीत आहोत. येथील सर्व रुग्णांना व मेडिकल व्यावसायिकांना व्यावसायिकांचा वेळ वाया न जाऊ याकरिता तत्पर सेवा सेवेसाठी हे दालन या दालनाचा शुभारंभ करीत आहोत. जवळच असलेले ग्रामीण रुग्णालय व तेथील गरीब रुग्णांसाठी जेनेरिक व स्वस्त औषधी सेवांचा आम्ही नव्याने शुभारंभ करीत त्यांना या गोष्टीचा लाभ देण्यात पुरेपूर प्रयत्न करू. अंबिका एंटरप्राइजेस हे जेनेरिक आणि स्वस्त औषधं जे या जे रुग्णांना जनरली फारशी महागाची औषधं ही उपलब्ध करताना फार कसरत करावी लागते. सामान्य माणसं हे पे करू शकत नाही, तर स्वस्त किमतीची औषधं हे गरीब रुग्ण आणि तसेच इथं जवळ सरकारी रुग्णालय असल्यामुळं यांना ह्या नवीन फर्मला नक्कीच याचा फायदा होईल की जे औषधं जी साधारण 1000 रुपयाची औषधं 500 रुपयाच्या किमतीतच मिळतील. आणि ह्या फर्मला मी अशी शुभेच्छा देतो की त्यांनी जास्तीत जास्त गरिबाचे आशीर्वाद हे नक्कीच त्यांना मिळतील. आणि आमच्यासारखे जे जुने केमिस्ट आहे, मी झालं कासार झालं किंवा अजून गोरे यांचं झालं, यांचे त्यांना नेहमीच शुभेच्छा राहतील. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव केमिस्ट राहता केमिस्ट तालुका असोसिएशन त्यांच्या सदैव मागं राहील, यात काही शंका नाही. आणि मी त्या नवीन फॉर्मला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता.